हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल हॅशटॅग ब्लॉग। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की सगळे माझ्यासारखेच आनंदी असतील। धनिष, आपण कुठे चाललोय? बाबा वगैरे येतात तेच ना। कुठे चाललो आपण? सांग ना कुठे चाललोय। काय गेलं? मम्मी कुठे गेली? मम्मी आम्ही सगळेजण निघालेलो आहे नाशिकला, जिथे आम्ही सगळ्यात पहिले वणीला जाणार आहे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी। त्याच्यानंतर आम्ही दिंडोरी इथल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये जाणार आहे। त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे त्र्यंबकेश्वरला। त्र्यंबकेश्वरला रात्री मुक्काम करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिवलिंगाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही शिर्डीसाठी निघणार आहे। शिर्डीला श्री साईबाबांचं दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर आम्ही घराकडे परत निघणार, असा आमचा प्लॅन आहे 2 दिवसाचा। आजचा आमचा नाशिकला जायचा प्लॅन ॲक्च्युली अचानकच ठरला, म्हणजे ॲक्च्युली प्लॅन असं काही नव्हतंच, अचानकच ठरलं आणि सगळेजण निघालो। मम्मी म्हणत होती की खूप दिवस झालं नाशिकला जायचं आहे, वणीच्या देवीला जायचं आहे दर्शनासाठी, पण काही होत नव्हतं, सगळं जुळून येत नव्हतं। पण आज अचानकच मम्मी म्हटली की जायचं का कुठेतरी, सगळ्यांना सुट्टी होती, मग म्हटलं ठीक आहे चला जाऊया। आणि दुपारी 1 वाजले आम्हाला जवळजवळ निघायला, पण सगळेजण निघालो आणि फायनली आम्ही आता नाशिकला चाललो आहे। वातावरण नाही काय नाही, छान वाटतं। लागेल ना पुढे रोड असायचा। वडापाव खावा, चला वडापाव पार्टी करा। वडापाव पार्टी तिकडे चालू आहे, चालू आहे। रिया खावा तू। तनीष छान होत चहा। चला आता वडापाव खाऊन झाले, आता चाललो परत गाडीत। बस चला डायरेक्ट मुंबईला। नागपूर मुंबई ना? हा, नागपूर मुंबई हायवे समृद्धी महामार्ग। सन किती छान दिसत आहे। खूप लांब पर्यंत आहे हा ब्रिज बर का? नाही ब्रिज म्हंटल, इथलं वरचा ब्रिज आहे ना, बरच लांब पर्यंत आहे। नाशिक सिटी मध्ये आलोय आपण। हो, ट्रॅफिक आहे आता। गप्पा मारत मारत आलो पण वेळ कसा गेला कळलंच नाही। आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलेलो आहे वणीच्या गडावरती, जिथे आता आम्ही गाडीने वरती चाललेलो आहे। घाटाचा रस्ता आहे हा सगळा। रात्रीचा खूप अंधार दिसतोय,
सातच वाजलेत, पण असं वाटतं की 10 वाजलेत किंवा 11 वाजलेत असं वाटतं वातावरण झालेलं आहे. इथे ॲक्च्युली मुलांच्या गडबडीमध्ये माझं एंट्रन्सचं थोडंसं व्हिडिओ शूट करायचं राहिला. डायरेक्टली आतमध्ये आल्यानंतर ना मी कॅमेरा चालू केला. इथं आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला खूप सारे शॉप्स दिसतील जिथे आपण देवीसाठी ओटी आणि प्रसाद वगैरे घेऊ शकतो. इथे खूप सारे स्टॉल्स आहेत छोटे छोटे. आणि इथूनच आता आपल्याला रोपेला जाण्यासाठी इथून रोड आहे जिथून आपण आतमध्ये चालत चालत जायचं आणि मग तिथं आपली जी रोपवे आहे ती तिथे थांबलेली असते आणि त्याच्यामध्ये बसून आपण गडाच्या एकदम वरती जिथे मंदिर आहे तिथे जाणार आहोत. आम्ही ग्रीनच घे. मम्मी हेच घे. हा ती वाली छान आहे मम्मी. कितीला आहे? 400 रुपये. 400 रुपये. आयात काय काय नार ओटी मध्ये? गहू, तांदूळ, ओटी, नारळ, वेणी, चिंद्री. तेल पण येत? तेल वेगळं असतं. तेल कसं 9-7 असतं. 1 किलो. आम्हाला वरती जास्तोपर्यंत 7:30 वाजले होते आणि इथं संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे एवढी गर्दी पण नव्हती. रोपवेला पण काहीच गर्दी नव्हती आणि सिटिंग एरियामध्ये पण कोणीच नव्हतं. हे जे मंदिर आहे ते रात्री 9 वाजता बंद होतं आणि आम्हाला यायला 7:30 वाजले होते वरती. म्हणजे आम्ही एकदम वेळेतच पोचलो होतो त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं. सेटिंग एरिया वणीची सप्तशृंगी देवी ही 3 शक्तिपीठांपैकी एक येते जी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आमच्या ज्या काकी आहेत त्या ह्या शक्तिपीठांची स्टोरी सांगत होत्या. ज्या गाडीत बसल्यापासून आम्हाला स्टोरी सांगत होत्या की कसं काय काय घडलं ते आणि अजून पण त्या स्टोरीज सांगतात. हे इथे हा जो रोपवे आहे वरती जाण्यासाठी त्याचं जे तिकीट प्राईज आहे ते मोठ्या माणसांसाठी 90 रुपये आणि लहान मुलांसाठी 45 रुपये असं आहे. आणि इथून खालून वरती जाण्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 मिनिटं लागतात. अगं ती नाव एवढीच प्रकट झालेली आहे. हा मग ती अर्धेच आहे म्हणून तर ती अर्ध शक्तीपीठ आहे. एवढीच आहे. माऊरची परशुरामाची आई ना ते आई स्टोरी. ती आहे रोपे. हा ना मम्मी छान आहे ना. इथं बसायचं रोपे. हा याच्यात बसायचं. डब्बे आहेत असे. याचं काय नाही थांबतात पण त्या चालता चालता याच्यात बसायला लागतंय. थोडं राहिलं सांगायचं आणि नंतर मग ते वडिलांना म्हटले तुमचं माझं आज्ञादारी कुत्र एरोप्लेन मध्ये आलेला रे धनिष. शॉल आहे माझ्याकडे. चालू झाली रोपे. हो एसी पण आहे.
दिवसा भारी दिसत आहे रात्रीपेक्षा, आहे ना? रात्रीचं काही एवढं दिसत नाही, बाहेरचं लाईट्स दिसतात. सीझनला आहे ना उभं राहायला लागतं इथे रोपवेमध्ये, उभं राहून जातात लोक. बसलेली पण तिकडनं एक चालली, पाहतच तिने काय चालली. दिलीप दादा आले होते ना तेव्हा सगळी तशी उभी राहून होती. हा पण त्याची मर्यादा, मग तेच ना उभी राहिली वरती. थंडी वाजते का? थंडी नाशिकची थंडी कशी आहे? आली चला, आलं स्टेशन. हा आरती चालू आहे की काय असं वाटते, आहे ना आरती? हा बाहेर ये मग, चला का दोघे जाणी पुढे, चला आरतीच्या मागे चला. शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा फोटो आहे. आता आपण चालले मंदिरात. छान दिसतंय ना इथून मंदिराच्या खालचं, मस्त वाटतंय. पाडू नका, हा मेट्रो आली का? चला जाऊ जाऊ, हा हा जाऊ दे, येऊ दे. परत एक रोपे आली.
काय खातो दाखव पेढा वा 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 गोळी दिली का दीदीने गोळी दिली कशी कशी दाखव मधी घेतो अशी दाखव ना आली आली आपली आली आली बघू बघू धनी बघू कस राहिल विठ्ठल काकांनी पाहिली करे देवी पाहिली ना काकांना दाखवली पण नाही रेंज नव्हती एवढी त्याच्यामुळे काकांना एवढं क्लिअर नाही दिसलं ब्लर दिसलं अरे याच्यात पण नाही ते काय झालंय चांदीचं त्यांनी बाहेर केलंय ना दिसते आणि देवीचं तोंड दिसत नाही देवीचं तोंड आहे ना सात मध्ये आणि ते चांदीचा असं खाली येते ते दोन्ही कडचं हा तेवढं लाइटिंग केलं इथं आहे ना नो दानिश काय नाही घ्यायचं गेलं त्याडे गेलं मग कुणी गेली बाळा मग कुणी गेली ट्रेन आली टॉईज बघ चल रे चल पुढे चल पटकन ए बाई इकडे जायचं सरळ मामा ते गेले तो कुठे आपण आणि तू पायी रस्ता कुठे बिल्डिंग हे एंट्रन्स आहे ना एंट्रन्स आपण इथं आलो इथं वर गेलो रस्त्याच्या खालून वर गेलो इथं रोपवे आणि रस्त्याच्या खालून रियल बाजू नव्हतं थोडस आहे ना गेलो तेच म्हणलं आणि तसा रस्ता आपल्याला कुठे लागलाय हा हा मध्ये मध्ये बरोबर हा कोमल कुठे गेली त्याला सोलं घेऊन गेली हा का पण हिने पाय जायचा रस्ता नाही दाखवला हा तेच ना पायीचा रस्ता नाही दाखवला पायीचा रस्ता तिकडे आहे ना तिथून दाखवला पाय तिथून या मंदिरापासून इकडे गेलो भारी आहे मंदिर आहे ना फक्त रोपवेचा दाखवलाय ना घेतलं ना आता अंधाराचं दिसणार की नाही ना चला सांगतील येऊ देखील इथे खाण्यापिण्यासाठी छोटे छोटे हॉटेल्स पण आहेत चला आता आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे छानसं आणि आम्ही सगळेजण आता चाललेलो आहे दिंडोरीला जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक मठ आहे तिथे आम्ही जाणार आहे नाशिकच्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरापासून हे जे दिंडोरीचं जे मठ आहे स्वामी समर्थांचं याचं जे अंतर आहे ते साधारण 40 किलोमीटर आहे आणि ड्रायव्हिंगसाठी आपल्याला 1 तास लागतो आम्ही इथं 1 तासानंतर आता दिंडोरी मठामध्ये आलेलो आहे इथं श्री स्वामी समर्थांचं खूप सुंदर असा मठ आहे मधला दगड आहे जो पाण्यात तरंगतो तो रंगतो शिवाय घ्या इथलं पण घ्या पुढचं दगड आहे दगड रामसेतूसाठी जो दगड वापरलेला ना तो मध्ये गेल्यावर
आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही जेवण करण्यासाठी इथे थांबलेले आहेत. हे दोघं बघा. हाय कर, हाय कर. नानीश काय खाते तू? चिप्स. बोलना. असे गेलंय बघायला. हा म्हणून तर तेच ना, बरं झालं इथं थांबलो आपण. आमचं येते ना ऑर्डर. मुलं इथं खेळतात बोलून. आली कधी आहे? बस आता बस दे, राहू दे, राहू दे, बोलून राहू दे बाळा. बस खाली रे. हो हो, देते थांब. बस रिया शरू आम्हाला कांदा दे. आहे का कांदा? राहू दे. हा थोडस. बस मटके मसालाची भाजी पहिल्यांदा हॉटेलमध्ये बघतोय है ना. मटके मसाला, भेंडी फ्राय आणि पनीर टिक्का मसाला. वा रिया एन्जॉय. हे तर किती छान झाड आहे ना, वडाचं एवढं मोठं झाड आहे. भरपूर मोठं आहे झाड आणि त्याला मस्त कलर केले. इथं ना दिवसा यायला पाहिजे, म्हणजे खूप छान फोटो आले असे ना. मस्त आहे. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता दिंडोरीवरून चाललेलो आहे त्र्यंबकेश्वर येथे, जिथे आम्ही आज रात्री राहणार आहे आणि उद्या सकाळी आमची नेक्स्ट जी जर्नी आहे ती उद्या सकाळी स्टार्ट होईल. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते. याचा नेक्स्ट पार्ट पाहायला नक्की विसरू नका. बाय बाय.